ही पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. हे शिक्षणाचं माहेरघर आहे, हे तंत्रज्ञानाचं माहेरघर आहे, हे समाज सुधारकांचं माहेरघर आहे. अशा या पुण्यातनं जो विचार निघतो तो गावागावापर्यंत पोचतो. आज भारतीय जनता पक्षाचा विचार पुन्हा एकदा गावागावापर्यंत पोचवण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी आलो. आपल्याला कल्पना आहे, आपण 2014 ची निवडणूक लढलो, 19 ची लढलो, 24 ची लढलो. 14 च्या निवडणुकीत लोकांचा निर्धार आपण बघितला, 19 च्या निवडणुकीमध्ये लोकांचा पाठिंबा आपण बघितला, आणि 24 च्या निवडणुकीमध्ये देखील जनता आपल्या पाठीशी होती. आत्ताच या ठिकाणी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी मोदीजींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. आशिषजींनी अत्यंत समर्थपणे त्या प्रस्तावाला समर्थन दिलं. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, 2014 ची जी काही निवडणूक आहे ही निवडणूक, मी यापूर्वी देखील सांगितलं, आपण 3 पक्षाच्या विरुद्ध लढत नव्हतो, आपण 4 लोकांच्या विरुद्ध लढत होतो. ज्याच्यामध्ये 3 पक्ष होते त्यांची आपल्याला हरवण्याची ताकद नव्हती. चौथा जो पक्ष होता तो होता फेक नरेटिव्ह, खोटा नरेटिव्ह, ज्याच्या विरुद्ध लढताना कुठेतरी आम्ही कमी पडलो. आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलंय, खरं आहे आम्ही जिंकतो नाही तर आम्ही शिकतो. आम्ही शिकलो फेक नरेटिव्ह कसा तयार होतो, तो कोण तयार करतं याची माहिती आम्हाला आहे. आता फेक नरेटिव्हला खऱ्या नरेटिव्हने उत्तर देण्याची ताकद देखील या ठिकाणी आपण निर्माण करणार आहोत. आणि म्हणून लक्षात घ्या, आपला जो काही पराभव या ठिकाणी झाला केवळ 0.3% झाला, म्हणजे 43.6%, 43.6% आपल्याला आणि 43.9% महाविकास आघाडीला. 0.3% आपल्या 17 जागा आणि त्यांच्या 31 जागा आल्या. मगाशीच बावनकुळे साहेबांनी सांगितलं 12 जागा भारतीय जनता पक्षाच्या अशा आहेत, 12 जागा ज्या मात्र 3% कमी मतानी त्या ठिकाणी पडल्या आहेत, 7 जागा अशा आहेत 2% कमी मतानी पडल्या आहेत, 4 जागा अशा आहेत 1% देखील कमी मतानी ज्या पडलेल्या आहेत. म्हणजे थोडी मेहनत करण्याची गरज आहे, थोडी मेहनत. कुठेतरी मी असं म्हणणार नाही आम्ही मेहनत केली नाही, मेहनत केली, पण त्याचवेळी जो फेक नरेटिव्ह तयार होत होता त्याला इफेक्टिव्ह उत्तर आम्ही देऊ शकलो नाही.